नमस्कार मित्रांनो, माझं नाव किरण शिवाजी जाधव, राहणार वेडणी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। तर यावर्षी आपण मक्याची पेरणी करणार आहोत, त्यासाठी 1 किलो मक्याची बी आणि 22 ला औषध हे 25 ml घेऊन प्रक्रिया करणार आहोत। या बायोलामध्ये नत्र, स्फुरद, पालाश ही जीवाणू आहेत। तरी आपण या 1 किलो बियाणेमध्ये या 25 ml बायोला वापरणार आहोत। त्यामुळे उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होते, एकसारखी वाढ होते, उगवणी क्षमता एकसारखी होते। हात न लावता असे मिक्स करून घेणे आणि मिक्स झाल्यानंतर अर्धा तास सावलीला ठेवणे, त्यानंतर बी पेरणीसाठी उपयुक्त झाले। बियाणे मिक्स झाल्यानंतर हलक्या हाताने असे सफाई करून घेणे, त्यानंतर अर्धा तास झाडाखाली सावलीला ठेवावे। धन्यवाद।